मध्ये दडी मारलेली आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना असा फटका बसतोय तर नाशिककरांवरती पाणी कपातीचं संकट गडद आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं दडी मारली तर गंगापूर धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी झालाय. जलसंपदा विभागाचं पालिकेला पाणी कपात करण्यासाठी पत्र देखील पाठवण्यात आलंय, त्यामुळे आता नाशिककरांना हे पाणी बचत करून वापरावं लागणार आहे. पाणी कपातीचं संकट त्यामुळे गडद झालेलं आहे. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी किरण घोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किरण, एकूणच पाहायला गेलं तर नाशिककरांवरती आता पाणी कपातीचं संकट गडद झालंय. अगदी बरोबर आहे किरण. खरं तर मागच्या काही दिवसांपासून नाशिककडे पावसाने पाठ फिरवल्याने अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. नाशिकला जो पाणी पुरवठा करणारा जो मुख्य धरण आहे गंगापूर धरणात जेमतेम 30 ते 35% पाणीसाठा शिल्लक आहे. आणि जर आपण एकूणच नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर फक्त 25% नाशिक जिल्ह्यामध्ये पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे अनेक धरणांनी आता तळ धरलेला आहे. त्यामुळे एकूणच पुढच्या काही दिवसांमध्ये जर पावसाचं आगमन नाशिकमध्ये झालं नाही तर अतिशय भीषण परिस्थिती निर्माण होईल अशा पद्धतीची एक भीती व्यक्त होत आहे. आणि आजच पालकमंत्र्यांनी सुद्धा महापालिका आयुक्तांना आदेश दिलेला आहे पाण्याचं नियोजन करा आणि पाणी कपात करणं जर भाग असेल तर ते लवकरात लवकर निर्णय घ्या अशा पद्धतीचे जे आदेश सुद्धा पालकमंत्र्यांनी दिलेले आहे. त्यामुळे एकूणच नाशिककरांवरती पाणी कपातीचा जो संकट आहे तो गडद झालेला आहे. आणि त्याचबरोबर पावसाने पाठ फिरवल्याने फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये 25% पेरण्या आतापर्यंत एकूणच पूर्ण झालेल्या आहेत. त्यात 80% पेरण्या बाकी आहेत. पण पाऊस ज्यात येत नसल्याने अद्यापही पेरण्याचं सुद्धा काम झालेलं नाहीये. आणि जे पेरण्या आतापर्यंत झालेलं आहे त्यांच्यावरती सुद्धा जे आहे ते दुबार पेरणीचं संकट जे आहे ते ओढावू शकतो अशा पद्धतीचं भीती आहे. त्यामुळे एकूणच जर आपण आवाहन केलं जातंय, नाशिककरांना आवाहन केलं जातंय, पाणी बचत करा आणि पाणी कपात होणार आहे. त्यामुळे या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसानं दडी मारली, त्यामुळे पाणीची बचत करा असं देखील आवाहन केलं जातं. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.